जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। येणाऱ्या 22 मार्चला राजमुद्रा न्यूज लाईव्ह यांना 3 वर्षे पूर्ण होत आहे आणि 4थ्या वर्षात त्यांचं सुरुवात होत आहे। खरोखर बघितलं असताना राजमुद्रा न्यूज याचे लाईव्ह संपादक मुख्य संपादक संगमेश्वर लांडगे, उपसंपादक इंजिनियर शिवराजे पाटील, सहसंपादक प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण यांनी एक समाजाकरता एक चांगल्या प्रकारचं काम केलं आहे। त्यांनी समाजाला बातम्या घेऊन, विरोधात बातम्या घेऊन तळागाळातल्या लोकांना आरशासारख्या बातम्या समोर आणल्या। पण ते बातम्या करत असताना ज्या गोष्टी क्रीडामध्ये चांगल्या प्रकारचा जे माहिती असेल त्याची मुलाखत घेऊन सगळ्याला आपल्या समोर लोकांना दाखवलेली आहे। एक शिक्षण क्षेत्र असू द्या, कला मुद्रा असू द्या, न्याय मुद्रा असू द्या, विज्ञान मुद्रा असू द्या, असे वेगळ्या वेगळे 10-15 त्यांनी एक प्रोजेक्ट केले मुद्राप्रमाणे आणि ते पब्लिक त्याच्या मुलाखती घ्यायच्या, मुलाखती घेऊन जनतेस दाखवायचं। नुसतं ती मुलाखत असं नाही की नामांकित चांगल्या ज्याला प्रवत ज्ञान आहे अशा लोकांच्या मुलाखती घेऊन नागरिकाला दाखवल्या आहेत। खरोखर त्यांचे समाजाचं कार्य समाजाकरता एक उपयोगी कार्य काम आहे। त्यामुळे सगळ्यांना येणाऱ्या 4थ्या वर्षात पदार्पण दिवसानिमित्त मी माझ्याकडून शुभेच्छा देतो। त्यांनी असंच पुढे काम करत राहून असंच या मोठमोठ्या मुलाखती घेऊन समाजाकरता काम करण्यात यावं। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।